जिल्हा परिषद कोल्हापूर व श्री चौंडेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत 30 डिसेंबर पासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर व श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे तातासाहेब मुसळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 43वे कोल्हापूर राज्यस्तरीय विज्ञान व ग्रंथ प्रदर्शन तात्यासाहेब मुसळे विद्यालयात 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी या कालावधीत आयोजित केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष DM कस्तुरे व मुख्याध्यापक रामचंद्र निमनकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या वतीने याच कालावधीत ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने विज्ञान दिंडी व ग्रंथदिंडीचं आयोजन केलं आहे. कस्तुरे म्हणाले, विज्ञान प्रदर्शनासाठी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हा विषय ठेवण्यात आला असून त्यामध्ये जिल्ह्यातील 12 तालुक्यांसह कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील प्राथमिक व माध्यमिक विभागातून गुणानुक्रमे आलेल्या उपकरणांची मांडणी केली जाणार आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थी गटात इयत्ता 6वी ते 8वीमधून 42, इयत्ता 9वी ते 12वीमधून 42, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गटातून प्रत्येकी 14, प्राथमिक व माध्यमिक लोकसंख्या शिक्षक गटातून प्रत्येकी 14 आणि प्रयोगशाळा सहाय्यक किंवा परिचर गटातून 14 अशी 154 उपकरणं जिल्हास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. यातून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रत्येक जिल्ह्यातून सर्व गटातून मिळून 9 उपकरणांची निवड केली जाणार आहे.